पहिल्या क्रमांकावर मृण्मयी आणि उर्मिला, दुसऱ्या क्रमांकावर राहुल, तिसऱ्या क्रमांकावर ऋतुजा. मार्कांनुसार ऋतुजाच असणार असं मला पण वाटतंय. ऋतुजा. तिसऱ्या नंबरवर तिन्ही जजेसनी दिलेल्या मार्कांची टॅली करून कोण आलेला आहे बघूया. स्क्रोल प्लीज. अभिलाषा, ये अभिलाषा, तुला खरं इकडे मी तू चौथी आली आहेस गाण्यासाठी, पण तरी तू तिसऱ्या नंबरवर आहेस कारण टॉप पोझिशन मध्ये टाय झालेला आहे. तर पुन्हा एकदा टॉप 3 मध्ये आहेस तू, सो कंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि दोन्ही जजेसचा अंदाज तू पार चुकवलायस, सो ऑल द बेस्ट. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्म लाग सखी राम जन्म छान गायलीस. मी मागच्या आठवड्यात म्हटलं होतं की तुझ्या आवाजात मुळातच एक्सप्रेशन आहे, त्यामुळे तो राम जन्मलाचा जो आनंद आहे तो तुझ्या आवाजातून खूप छान झाला. थोडे शब्दांचे गोंधळ एक दोन ठिकाणी झाले कारण कौसल्या राणी हळू उघडी लोचने असा शब्द आहे, तर मूड खूप छान तू डेव्हलप केलास. एक ह्या गाण्याबद्दल सांगतो जे मला नेहमी जाणवतं, मी किती वर्ष हे गाणं ऐकतोय, की याच्यात माडगुळकरांनी एक कवी म्हणून कॅमेरा जो काही पहिल्यांदा एकदम कौसल्या राणी हळू उघडी लोचने, म्हणजे डायरेक्ट क्लोजअप फक्त आई आणि बाळ असं, दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने, ओघळले आसू सुखे कंठ दाटला, मग तो कॅमेरा त्या रूममधनं बाहेरून राजवाड्यात जातो, मग राजवाड्यात काय काय चाललंय, तर धेनू हंबरती, मग सगळ्या उत्सव चाललाय, धुंदुबीचा नाद तोच धुंद कोंदला, मग तुम्ही जर पुढची सगळी कडवी बघितली तर तो अयोध्येच्या रस्त्यात काय चाललंय, मग सगळा उत्सव चाललाय, सगळी लोक नाचतायत, घराघरात काय चर्चा झाली असं, अयोध्येच्या सगळ्या घरात तो कॅमेरा फिरून परत तो शेवटी राजवाड्यात रामावर येतो, छोट्या रामावर. इतकं सुंदर गाणं लिहिलंय. आणि अभिलाष, अजून तू शब्दांकडे आणि कॉम्पोजिशनकडे थोडं लक्ष दे. जी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी लोक शोधत राहतात आयुष्यभर, ते एक्सप्रेशन तुझ्याकडे इतकं भरभरून आहे की तू अजून थोडं डिटेलिंग केलंस तर खूप जास्त मजा येईल. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि मला सगळ्या प्रेक्षकांना इथे सांगायला खूप आनंद होतोय की लिटल चॅम्सच्या अत्यंत सक्सेसफुल शेड्यूल नंतर
अवधूत गुप्ते जे आमचे लिटू चॅम्प्समध्ये जज होते हे दिग्दर्शक झाले आणि आत्ताच्या अत्यंत यशस्वी शेड्यूल नंतर मला वाटतं खूप लवकर सलील कुलकर्णी दिग्दर्शक होणार आहेत. त्याचं वर्णन इतकं पिक्टोरियल होतं तुझं की खरंच ते डोळ्यासमोर उभं राहिलं पूर्ण. कम्प्लिटली अग्री विथ यू, कारण त्यांनी ज्या प्रकारे ते एक्सप्लेन केलं तर सलील तू खरोखर दिग्दर्शनाचा विचार करायला नक्की हरकत नाही. आणि तुझ्या गाण्याबद्दल अभिलाषा सांगायचं तर खरं आहे की तुझ्या आवाजात बेसिक एक्सप्रेशन खूप छान आहे, पण आत्ताच्या जागा ज्या स्पेशली अंतऱ्यामधल्या वगैरे होत्या त्या खूपच घसरल्या. ते एवढा अवघड जागा आहेत, त्या इतक्या अवघड ताण आहेत की ते करू सांभाळू का एक्सप्रेशन सांभाळू असं होतं, पण दॅट इज कॉल्ड बाबूजी. इट वॉज अ गुड एफर्ट, व्हेरी गुड, कीप इट अप, सिंग मोर ऑफ बाबूजी. थँक्यू.